अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या वतीने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानासाहेब पटोले यांच्या आदेशानुसार व महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र सरकारने पेट्रोल डिझेल घरगुती गॅस दरवाढ महागाई शेतकरी विरोधी केलेले जुलमी काळे कायदे त्वरित मागे घ्यावेत यासाठी पारनेर तालुका काँग्रेस आय कमिटीच्या वतीने तालुका काँग्रेस आयचे अध्यक्ष संभाजी रोहकले यांच्या नेतृत्वाखाली पारनेर तहसील कार्यालयावर आज दिनांक 12 जुलै रोजी सकाळी 11 वाजता दुचाकी सायकलवर जात निषेध मोर्चाचे आयोजन केले होते. यावेळी पारनेरमध्ये आंबेडकर चौकामध्ये महिलांनी चूल पेटवून चुलीवर भाकरी भाजत केंद्र शासनाच्या गॅसच्या जुलमी दरवाढी विरोधात गांधीगिरी केली. नंतर आंबेडकर चौक ते तहसील कार्यालयापर्यंत सायकल मोर्चाने जाऊन नायब तहसीलदार रणदिवे यांना मागण्यांचे निवेदन दिले आहे. याप्रसंगी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सुनंदा गोरडे, कार्याध्यक्षा मनीषा ठुबे, पारनेर शहराध्यक्षा अनिता डेंगळे, प्रीती कोल्हे, शशिकला खोसे, मंगल शिंदे, रतन रुईकर, सुनीता खनकर, सुजाता रुईकर, सुनीता पवार, सुशीला पठारे, युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष योगेश शिंदे, गणेश गायकवाड, संभाजी मोरे, अक्षय गायकवाड, सुनील खोडदे, जयदीप मुळे, विकास खोडदे, श्याम ठाणगे, सीताराम देठे, संभाजी मोरे, विकास साळवे, दिलीप खोडदे, भालचंद्र डेंगळे, रामदास ठुबे, सुनील रुईकर आदींसह कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे मर्यादित कार्यकर्तेच हजर होते. मास्क व सॅनिटायझरचा वापर करत आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रतिक्रिया देताना काय म्हणाले तालुका काँग्रेसचे अध्यक्ष संभाजी रोहकले, केंद्र व राज्य नियंत्रण समितीचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील दादा चौधरी. याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आमचे मुख्य संपादक दत्ता गाडगे यांनी, पाहुयात. आणि घोषणा या संपूर्ण जनता या घोषणेला बोलली आणि भारतीय जनता पार्टीचं केंद्रामध्ये सरकार आलं. त्यानंतर आपण पाहत राहिलो या किंवा मोदी सरकारनं नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला, वेगवेगळे कृषी कायदे आणले, पेट्रोल आणि डिझेलचे दर आंतरराष्ट्रीय बाजारपेठामध्ये बॅरलचं रेट अत्यंत कमी असताना सुद्धा आज आपण 100 पास केलेली आहे आणि याचा परिणाम ज्या काही जीवनावश्यक वस्तू आहेत त्याच्यावरती होतो, त्याची महागाई वाढली. त्यानंतर आपण जो घरगुती सिलेंडर जो आपण घेत होतो तो आज 900 रुपयाला गेलेला आहे. माझ्या माय बहिणी तो सिलेंडर घ्यायचा कसा, स्वतः करायचा कसा, त्याच्यापेक्षा आता हल्ली चुलीवरती जास्त जोर दिलेला आहे. आणि मोदी सरकारने स्वतः सांगितलं होतं, मोदींनी स्वतः सांगितलं की माझी बहिणी, माझी महिला ही धुरामध्ये स्वतः करते आणि तिच्यासाठी उज्ज्वला गॅस योजना राबवली, ती योजना सुद्धा फसवी आहे, ती योजना सुद्धा फसवी आहे. आज उज्ज्वला गॅसमध्ये कुठलाही प्रकारचं कन्सेशन डिस्काउंट दिलेलं जात नाही आणि संपूर्ण महागाईचा आपण जर विचार जर केला तर तेलाचे रेट सुद्धा, तेलाचे भाव सुद्धा, गोल्ड तेलाचे भाव सुद्धा 200 रुपयाच्या वरती गेलेले आहेत. आणि जो शेतकरी धान्य पिकवतात त्या शेतकऱ्याला आपलं धान्याचा मोबदला आजच्या तारखेला मिळत नाही आहे, म्हणजे शेतकरी संपला, मध्यमवर्गीय संपला. कोरोनाच्या काळामध्ये जो काही लॉकडाऊन झालं त्याच्यामध्ये अनेक व्यवसाय बंद झाले, आजही अनेक व्यवसाय, कुठल्याही व्यवसायाने उभारी जी आपण म्हणतो ती घेतलेली नाही आहे. अशा या परिस्थितीमध्ये केंद्राने कुठल्याही प्रकारचं आर्थिक पॅकेज दिले नाही, फक्त पॅकेज देतात परंतु ते सर्वसामान्यापर्यंत मिळत नाही आहे. अशा या सगळं फसवं सरकार, फसवं घोषणा आणि हे फसवं पॅकेज याचा आम्ही जाहीर या ठिकाणी निषेध करतो. या इंधनवाढीच्या दरवाढीच्या विरोधात पारनेर तालुका काँग्रेसच्या वतीनं या ठिकाणी निषेध मोर्चा म्हणून सायकल मोर्चा काढण्यात येत आहे. गेल्या 7 वर्षांमध्ये केंद्र सरकारने घेतलेले जे जे निर्णय आहेत ते सगळेच फेल गेलेले, नोटाबंदी असो, शेतकऱ्यांचे कायदे असो, या ठिकाणी डिझेल आणि पेट्रोल मध्ये केलेली भरमसाठ भाववाढ असेल, स्वयंपाकाच्या गॅस मध्ये केलेली भाववाढ असेल, या सगळ्यांच्या निषेधार्थ आम्ही या ठिकाणी सायकल मोर्चा काढण्याचं आयोजित केलेलं आहे. देशामध्ये काय चाललंय, मोदी सरकार केंद्रामध्ये काय निर्णय घेतात, अतिशय वाईट प्रकार आहे.
हुकुमशाही प्रवृत्तीने त्यांनी या ठिकाणी अनेक गोष्टी केलेल्या आहेत आणि म्हणूनच या ठिकाणी त्यांच्या निषेधार्थ मोदी हटाव देश बचाव अशा पद्धतीनं या देशभरामध्ये सर्व ठिकाणी वारे सुरू झाले. मोदींच्या या गैरकारवायामुळे फक्त भाषणबाजी करणे मात्र काहीच नाही, मोठमोठी भाषणं करायची या कोरोनाला रोखण्यामध्ये सुद्धा देशातलं केंद्र सरकार अपयशी ठरलेलं आहे. नवे नवे पश्चिम बंगाल सारख्या राज्यांच्या निवडणुका घेऊन उत्तर प्रदेशामध्ये हिंदू धर्मांचा मेळावा घेऊन या ठिकाणी त्यांनी कोरोनाला निमंत्रण दिलेलं आहे. एकूणच सगळ्या देशामध्ये या केंद्र सरकारबद्दल अतिशय असंतोषाचं वारं या ठिकाणी आणि म्हणून मोदी हटाव देश बचाव अशा प्रकारचा नारा घेऊन राहुलजी गांधी या काँग्रेस पक्षाचे भावी अध्यक्ष यांनी यांना ताकद देण्याचं काम या निमित्ताने आम्ही करणार आहोत. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी माय भूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.